नारायण राणेंचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे. मंगळवारी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्याची सध्या माहिती आहे. कुडाळ मालवण विधानसभेत वैभव राणे विरुद्ध निलेश राणे हा सामना रंगण्याची शक्यता आहे. महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय. कालच त्यांची भेट झालेली होती नारायण राणेंची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात. काय अधिकची माहिती आहे या संदर्भातली? निश्चितच गौरी, आपण पाहिलं की कुडाळ आणि मालवण हा मतदारसंघ आहे तो सध्या शिवसेनेकडे आहे आणि आमदार वैभव नाईक या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि निलेश राणे हे देखील या गेल्या काही महिन्यापासून या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. आपण इथे नेमकी परिस्थिती काय आहे, आमचे कुडाळचे प्रतिनिधी प्रमोद भाडगुत आहेत. आपल्याला काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चितच कुडाळ हा तसा पूर्वीपासून नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2014 नारायण राणे आणि ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत नारायण राणे यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 सुद्धा नारायण राणेंचा पराभव झाला. हे सलग दोन पराभव त्यांच्या ज्वारी लागले. राणेसाहेबांनी वारंवार याबाबतची खंत जाहीरपणे व्यक्त करून दाखवली. त्यानंतर आता हा दोन पराभवाचा वाचपा काढण्यासाठी त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे गेले दोन वर्षापासून कुडाळ विधानसभा मतदारसंघात काम करत आहे. ग्रामीण भागात ते संघटना बांधणीसाठी फिरत आहेत. आता तर पूर्वी तर ते काँग्रेसमध्ये होते, आता राणेसाहेब भाजपमध्ये आल्यानंतर भाजपमध्ये त्यांनी आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. मात्र भाजपमध्ये निलेश राणे यांना हा मतदारसंघ सुटतो की आता त्यांची भाजप आणि शिवसेना यांची अलायन्स आहे की शिवसेनेकडून तू राहतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मात्र त्यांनी आता आपण विधानसभेत जाणारच अशी घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.